राजनीति, आंदोलन, किसान, करप्शन, गरीबी, इन सभी मुद्दों पर आवाज उठाएगा अब तक न्यूज इंडिया। सत्ता के आगे जब भी सवाल कमजोर पड़ने लग जाए तो सवाल उठाने पड़ते हैं। बोल के लब आजाद है तेरे, बोल के सच जिंदा है अब तक। लोकसभेच्या या प्रचारामध्ये आपल्या सगळ्यांशी संवाद साधायची मला संधी मिळाली आणि आजच्या या निमित्ताने मंचावर असलेले सगळेच मान्यवर, मी नावं घेत नाही कुणाची, परंतु इथे खूप मोठ्या संख्येने आमचे सगळे नेते बसले, ज्येष्ठ नेते बसलेले, त्या सगळ्यांना मी वंदन करते। आणि आज तुमच्या समोर निलेश कचवेंनी, जे आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत, अतिशय सुंदर आणि समर्पक अशी भूमिका मांडली। भारतीय जनता पार्टीशिवाय आपल्याकडे पर्याय नाही। आज इथे बऱ्याच मोठ्या संख्येने महिला जमत आहेत। मला तुम्हाला सांगायचं की आपली किंमत आणि आपलं महत्व या देशामध्ये दोघांनीच ओळखले। एक होते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी आपल्याला मतदानाचा अधिकार दिला। जर तो अधिकार बाबासाहेबांनी आपल्याला दिला नसता तर तुम्हाला आणि मला कोणी विचारलं नसतं। त्या वेळेला त्यांनी विचार केला की या महिलांना आपल्याला मुख्य प्रवाहात आणलं पाहिजे आणि मग दर 5 वर्षांनी आपण जातो, बोटाला शाई लावतो, मतदान करतो आणि लोकांना निवडतो। कोण झाला प्रधानमंत्री, कुठल्या पक्षाचा झाला हे बऱ्याचदा माहितीच नाही, कारण त्यांच्या प्रधानमंत्री झाल्याने आपल्या आयुष्यात कधी बदल झाला। आणि मग 2014 ज्या वेळेला मोदीजी प्रधानमंत्री झाले त्यावेळेला त्यांनी बघितलं की या देशातल्या 50% मातृशक्तीची काय अवस्था आहे। इथे भाऊ पण माझे बस, 2014 पर्यंत तुमच्या घरातली इज्जत, तुमची बायको, तुमची मुलगी, तुमची बहीण, तुमची आई आणि तुम्ही सगळ्या 2014 पर्यंत डब्बा घेऊन रस्त्यावर बसायच्या का नाही जातच नव्हत्या, बसायच्या का नाही रस्त्यावर बसायच्या, शेतात बसायच्या, कुठेतरी लपून छपून बसायच्या, गाडी आली का उभी राहून, गाडी गेली का खाली बस, हेच केलं देशातल्या बायकांनी। कारण 2014 पर्यंत आमच्यासाठी संडास नव्हते। आणि मग मोदीजी आल्यानंतर सगळ्यात पहिलं काम काय केलं की या देशातली इज्जत म्हणजे माझी आई बहीण आहे, या देशातली मातृशक्ती आहे आणि माझ्या देशातली इज्जत रस्त्यावर बसणार नाही असा विचार करणारा पहिला प्रधानमंत्री ज्याचं नाव नरेंद्र मोदी आहे, 11 कोटी संडास बांधले संपूर्ण देशामध्ये बांधले आणि तिथून सुरुवात झाली। मग घर दिलं, पाणी दिलं, लाईट दिलं, गॅस दिला, स्वतःच्या पायावर उभं केलं, आपल्यासाठी काय नाही केलं त्यांनी। बाईच्या जन्मापासून तर सणापर्यंत मोदीजी सतत आपल्यासोबत होते। ज्या वेळेला मोदीजी प्रधानमंत्री झाले 100 मुलं तर 70 मुली, बाई बरोबर झाली तर तिला भीती वाटायची, काळजाचा ठोका चुकायचा की पोटात काय आहे, मुलगा आहे का मुलगी आहे, सासरच्यांना काय पाहिजे, तुम्ही बोलणार का नाही बोलणार, मला काय भाषण नाही येत करता, सासरच्यांना काय पाहिजे, आईला काय आहे, 4 मुली झाल्या तरी आईला चालतं पण त्यांना मुलगा पाहिजे। आणि मग त्या मुलासाठी हट्ट, मुलगा म्हणजे काय म्हणतात तुमच्याकडे, वंशाचा दिवा, बघा किती बसले हा केवढे बसले वंशाचे, पण मुलगी पण म्हणती आहे की नाही, दोन घरांमध्ये उजेडते। मग मोदीजी म्हणजे आता मुलीला का जन्म देत नाही, तिच्या लग्नाचा खर्च आहे, तिच्या शिक्षणाचा खर्च आहे, काळजी करू नका, मी तिची काळजी घेतो आणि सुकन्या समृद्धी योजनेसारखी एक योजना तुमच्याकडे आली की या देशाची पोरगी 18 वर्षाची झाली की ती लखपती झाली असेल। इथे कित्येक बसले आहे त्यांचे सगळ्यांचे जन्म घरी झाले असतील, कारण त्यावेळेला हॉस्पिटल नव्हतं आणि होते तर महिला जात नव्हत्या। मोदीजी म्हणले ताई घरी बाळंतपण करू नको, हॉस्पिटलला जा, बाळाचं बाळ आणि आई दोन्ही सुरक्षित राहिले पाहिजे म्हणून हॉस्पिटलला जा, तुझ्या खात्यात मी देतो 5000 रुपये, प्रधानमंत्री मातृवंदन योजना। यावरच थांबले, या देशातली अशी कोण जगातली आई नसे, गरीबातली गरीब आई पोरगी बाळंतपणाला येते म्हटल्यावर खाली खोबरं तुकडे गोळा करते,
बाळपणासाठी लाडू बनवते का? आईला चांगलं दूध आलं पाहिजे, बाळ सशक्त झालं पाहिजे. मोदीजींनी सुद्धा पोषण आहार योजना चालू केली, त्याच्यामध्ये काजू बदाम गूळ खारीत हे अंगणवाडीच्या ताई ज्यांचं बाळपण झालंय त्या ताईपर्यंत पोहोचवतात. आता मला सांगा की एवढी आपली काळजी, आपल्या आईसारखी, आपल्या वडिलांसारखी, आपल्या सासूसारखी काळजी घेणारा प्रधानमंत्री तुम्हाला मिळणार आहे का? लेकरू कोणाचं? कोणाचं? अगं लेकर कोणाची? लेकर तुमची, लेकर आपली, आणि काळजी मात्र मोदींना. असा पंतप्रधान आपल्याला मिळालाय, आपलं भाग्य आहे. फार वेळोवेळी आपल्यासोबत मोदीजी आले, मी फार वेळ तुमचा घेणार नाही, पण हे जे मी तुम्हाला सांगते, तुम्ही सगळ्या कार्यकर्त्या घराघरामध्ये जाऊन त्या ठिकाणी प्रचार प्रसार करता, हे तुम्हाला लोकांना सांगता आलं पाहिजे म्हणून मी तुम्हाला सांगते. 150 वर्ष जुने कायदे आपल्यासाठी बदलले. एखादा लहान लेकरू किंवा बाईवरती बलात्कार झाला, आपल्यासारखीचा जीव कापू नये. आपण म्हणतो या हरामखोरांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, फक्त तारीख पे तारीख येत होती, पण आता मोदीजींनी सांगितलंय की अशा पद्धतीने महिलांवर, लहान मुलींवर जर अत्याचार झाले, त्या हरामखोराला फाशीची शिक्षा आपल्या देशामध्ये मोदी सरकार देणार, हे तुम्ही लोकांना सांगितलं पाहिजे. आपण आता पाहतो की कॅन्सरने कित्येक महिला मरतात. 100 पैकी आधी 2-3 अशा केस ऐकायला यायच्या, आता 100 मध्ये 80 बायका ऐकायला येतात. गर्भाशयाचा कॅन्सर झाला, छातीचा कॅन्सर झाला, आणि त्याच्यामध्ये महिला जातात. कॅन्सर तर एका दिवसात होतो का? नाही, कॅन्सर एका दिवसात होत नाही, तो डेव्हलप होत राहतो आणि नंतर शेवट आपण अंगावर काढतो. आता काहीच होत नाही म्हटल्यावर डॉक्टरकडे जातो आणि डॉक्टर सांगतो की आता 3री स्टेज आहे, 4थी स्टेज आहे. पण मोदीजींनी आता असं ठरवलंय की वय वर्ष 9 ते 14 वर्षाच्या मुलींना कॅन्सर न होण्याची लस ही मोदी सरकारकडनं मोफत देण्यात येणार आहे, ज्याच्यामुळे आपली पुढची पिढी जी आहे ती कॅन्सरने मरणार नाही. अशा विविध योजना आपल्यासाठी केल्या आहेत. आणि मग मोदींना मत नाही द्यायचं तर कुणाला मत द्यायचं, हा प्रश्न त्या ठिकाणी. तुम्ही पाहताय की कशा पद्धतीने मोदींना टार्गेट केलं जात आहे. या ठिकाणी काँग्रेसवाले असतील, त्यांचे चेले चपाटे राहुल गांधीचे, त्याचबरोबरीने उद्धव ठाकरे आणि त्यांचे चेले चपाटे, पवार साहेब त्यांचे चेले चपाटे, हे सगळे एक आले. दिल्लीमध्ये सुद्धा मोठी देशामध्ये मोदींच्या विरोधामध्ये आघाडी उघडली. कोण आहे त्याच्यामध्ये? त्याच्यामध्ये दारूचा घोटाळा करणारा केजरीवाल आहे, वाळूचा घोटाळा करणारा स्टॅलिन तिकडे आहे, जमिनीचा घोटाळा करणारा हेमंत सोरेन तिकडे आहे, आणि चारा घोटाळ्यातला लालू प्रसाद पण तिथे आहे, ममता बॅनर्जी पण तिथे आहे, जिच्या संदेश खालीमध्ये महिलांना कशा पद्धतीने नागवलं गेलं, हे सगळे मोदींच्या विरोधात आहे. यांना मोदी नको, यांना मोदी का नको? कारण मोदींचा नारा आहे ना खाऊंगा ना खाणे दूंगा, आणि त्याच्यामुळे यांचं खाणं झालं बंद, आणि खाणं बंद झाल्यामुळे आता यांना मोदी नको हे म्हणतात. मोदी एकटाय, मोदी एकटेत का? अरे आम्ही मोदी सोबत आहोत, तुम्ही मोदी सोबत आहात. या देशातली 140 कोटी जनता मोदी का परिवार आहे, आणि हे आपल्याला 20 तारखेला दाखवून द्यायचंय, मतदान पेट्यांमधून दाखवून द्यायचंय. बंधू भगिनींना सांगण्यासारखं